संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे, प्रेम, सत्य, अहिंसा आणि करुणेची शिकवण विश्वाला देणारे विज्ञानवादी तथा आयुष्यात येणाऱ्या दुःखावर उपाय सांगून सकल मानवजातीचा उद्धार करणारे शांतीदूत तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध यांची जयंती कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या तक्षशिला बुद्ध विहारामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोपरगाव तालुक्यातील धार्मिक वारसा असलेले वेळापूर गावामध्ये गावातील व पंचक्रोशीतील धम्मदाते यांच्या आर्थिक योगदानातून भव्य स्मारक उभारण्यात आले असून बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून 16 मे रोजी संपूर्ण गावामध्ये वाजत गाजत आकर्षक रथामध्ये मिरवणूक काढून भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची भिक्षू आनंद सुमनसिरी यांच्या हस्ते बुद्ध वंदना घेऊन प्रतिष्ठापना करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गावासह तालुक्यातील मोठ्या संख्येने समाज बांधव आपापल्या परिवारासह उपस्थित झाले होते. या कार्यक्रमासाठी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे, ॲडव्होकेट बर्वे, विक्रीकर विभागाचे उपायुक्त दिलीप झाल्टे, कोपरगाव पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, प्रसिद्ध साहित्यिक गंगाधर आहिरे, सेवानिवृत्त वरिष्ठ रसायनतज्ज्ञ सूर्यभान घेगडमल, त्र्यंबकराव भोसले, पुणे येथील उद्योजक विनोद आहिरे, कोपरगाव न्यायालयातील ॲडव्होकेट गंगावणे, प्रगतशील शेतकरी दिलीपराव वाबळे यांच्यासह भीमक्रांती मित्रमंडळाचे सदस्य व पंचक्रोशीतील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान भीमक्रांती मित्रमंडळाकडून बनवण्यात आलेला रथ या मिरवणुकीमध्ये आकर्षणाचा विषय ठरला. अखंड विश्वाला दया, क्षमा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धांच्या या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद सर्वांना. सविनय जय भीम. आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त वेळापूर ग्रामस्थातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या वेळापूर गावामध्ये नूतन बुद्ध विहाराचं उद्घाटन, त्याचप्रमाणे बुद्ध प्रतिरूप स्थापना पूज्य भंते आनंद सुमनसिरी यांच्या हस्ते आज संपन्न झाली आहे. हा समस्त वेळापूर ग्रामस्थासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. हे जे काही बौद्ध विहार झालेले आहे, हे केवळ विहार म्हणून त्याचा उपयोग करणार नाही, तर गावातील जी भावी पिढी आहे, या पिढीसाठी या विहारातून काही संस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. काही दिवसातच समोर जे सभामंडप होत आहे, या सभामंडपामध्ये आम्ही वाचनालय स्थापन करणार आहे आणि या वाचनालयातून भावी पिढी घडवण्याचं काम निश्चित या विहारातून होणार आहे. पुनश्च एकदा मी या विहारासाठी अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी सहकार्य केलेले आहे. पुन्हा एकाचं नाव घेणार नाही, परंतु अनेक व्यक्ती अशा आहेत, काही व्यक्ती तर त्यांनी पैसे दिले पण नाव न छापण्याच्या अटीवर. अशा या ज्ञात अज्ञात लोकांच्या सहकार्यातून हे भव्य कोपरगाव तालुक्यातील पूज्य भंते यांनी आत्ता सांगितले की हे पहिले बुद्ध विहार निर्माण झालेले आहे आणि या बुद्ध विहारचा आदर्श निश्चितच आसपासच्या गावातील लोक घेऊन अशाच प्रकारचे बुद्ध विहार कोपरगाव तालुक्यातील गावोगावी निर्माण होईल आणि आपल्या बौद्ध समाजातील मुले या विहारातून प्रेरणा घेऊन, ज्ञान घेऊन, संस्कार घेऊन निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे या मार्गावर पुढे जातील. पुनश्च एकदा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. जय भीम. प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, वेळापूर, कोपरगाव.